गोंदिया शहराच्या मुख्य मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली जवळपास 50 कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून घर बांधून राहत असून लहान उड्डाणपुलाची मुदत संपल्यानं तो पूल पाडण्याचं काम आता सुरू आहे. मात्र आज त्या पुलाखाली राहणारे 50 कुटुंबांच्या घरातील सामान पोलीस संरक्षणात बाहेर काढण्यात आलं. त्यांचं घर बुलडोझरनं पाडण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्यावर आता आपल्या मुलाबाळांचं उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. या दरम्यान लहान पुलाखाली तणावाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. आक्रमक झालेल्या बेघर कुटुंबियांनी जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यात ठिया मांडण्याचा निर्धार केलाय. गोंदिया शहराला लागूनच रेल्वे पुलाच्या खाली जवळपास 50 कुटुंब शहरात भांडे कपडे धुण्याचा साफसफाईचं काम करणारा मजूर वर्ग असून निवारण असल्यानं पुलाखाली 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. मात्र लहान पुलाचं पाडण्याचं काम सुरू झाल्यानं त्यांच्यावर बुलडोझरात चालवण्यात आला असून अचानकपणे कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आता आली आहे. आजपर्यंत या कुटुंबियांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सुद्धा आता आम्ही कुठे जाऊ अशी आर्थहाक लहान मुलांपासून वयस्कर महिला करत आहेत. शासनानं अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा असून सुद्धा आज या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. शासनानं त्यांना बेघर केलं, मात्र आता या कुटुंबाच्या निवाराची सोय होणार का नाही हे सर्व कुटुंब जाणार कुठे हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. गवर्नमेंट का काम है, गवर्नमेंट का काम कोई क्या है, सरकार भी आपका वो परमिशन मिला वो तो तोड़ेंगे. मगर कैसा है कि आप 3 साल जब लॉकडाउन जब था तो उस समय तुमने दो नोटिस देना था. उस समय हम लोगों ने कुछ सोचते समझते और अपना कुछ किराए का मकान देख के रखते या छोटा मोटा कुछ जमीन वमीन पे ले कर रखता. मगर एकाएक आप आ रहे हो, तोड़ रहे हो, आज एकाएक सामान को तुम रोड में रख रहे हो. हमारे घर हमको एक ही बार नोटिस दिया गया है और ये जबरदस्ती पुलिस प्रोटेक्शन लाके यहाँ घर तुड़वाया जा रहा है. और कलेक्टर मैडम को हमने वो नोटिस दिए थे, हमको उसका रिप्लाई नहीं आया ना. PW वाले का रिप्लाई आया कि हम हाँ या ना अकेले रुके थे, हमको कुछ रिप्लाई नहीं आया. और जो हमारे साथ में था व्यक्ति उसको आरोपी बना के उनने बंद करवा दिए जो हमारे बीच में होता. और अभी जैसी बारिश आएंगी तो हम कहाँ जाएंगे. इतने सारे लोग या 40-50 लोग रहते, 100 लोग रहते, 120 लोग रहते, और लेकिन 40-50 साल से रहे तो हम कहाँ जाएंगे. अभी सामान हमारा जो पड़ा है ये हम घर से निकल के फेंक रहे हैं बाहर. तो अभी कलेक्टर ऑफिस में हम जाके रहेंगे, वहाँ पर पूरा सामान लेके जाएंगे, पूरे मोहल्ले वाले वहाँ जाके बच जाएंगे. कुछ नहीं, कुछ पिछले 50 साल से रह रहे हम लोग क्या कर सकते हैं. हमारी व्यवस्था करे नहीं तो हम कलेक्टर के इसमें जाके सो जाएंगे पूरा सामान लेके. News 15 मराठी साठी आकाश वालदे गोंदिया.